आणि शिरोळ करायला लागले याड काका मला पण एक द्यायचं आणि हो उद्याच येणार का क्रंबक फळांची गोडी न्यारी तुम्हाला आश्चर्य वाटेल मी असं का म्हणत आहे सांगते हं तुम्हाला माहित असेल काही लोकांना नवनवीन मोबाईल नवनवीन गाड्या घेण्याची क्रेज असते पण आमच्या शिरोळकरांना एक नवीनच याड लागल्याचं सांगते हो अहं ना गाड्या ना मोबाईल इथं तर आहे एक फळ आ फळच ते पण मोर आवळ्यासारखं दिसणार पण मोर आवळा नसणार आणि शिरोळकरांना नवीन वाटणार आम्ही ही आजच हे नाव ऐकलंय त्याला लोक म्हणतात क्रंबक शिरोळच्या दत्त कारखान्यानं एक प्रयोग करायचा ठरवला तो पण पूर्ण केला कारखाना कार्यस्थळावर ते वृक्ष लावण्यात आलं त्याला फळं लागली पण खूप वर्ष ती विक्री केली जायची नाही नंतरच्या काळात ती खुल्या बाजारपेठेत आलं नाही आणि अगदी सांगते तुम्हाला ती साखर कारखान्याने खुल्या बाजारपेठेत आणली आहेत आणि एक रुपया त्याची किंमत ठेवली आहे चित्रपट जसा तिकीट काढून पाहावं तसंच सध्या हाऊसफुलनं या फळाची विक्री होत आहे शिरोळकरांना हे फळ इतकं आवडलं आहे की दुकान सुरू केलं घाईनं विद्यार्थी थांबतात सहज एक रुपया काढतात फळं घेतात निघून जातात आणि गर्दी तोबा होते आणि दुकान बंद होते एका दिवसात 1000 फळं सध्या विक्री होत आहे किंमत कमी गोडीला भारी पण शरीराला फळ किती उपयुक्त आहे याची बाकी खुलासा झाला नाही महानकारी न्यूज साठी शिरोळहून महेश पवार